मुजरिम भी मैं, कानून भी मैं, वकील भी मैं, जज भी मैं। देवेंद्र जी, लोक काही बगलत रेडिओ मारून फिरत नाही, तू माझे काही प्रश्न आहेत। दोन एकनाथ वेगवेगळा न्याय, अडकले मात्र देवेंद्र फडणवीस। ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गोटातील आमदारांना सोळो की पोळो करून सोडलंय, पण आता त्यांच्या नेक्स्ट टार्गेटवर आहेत, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस। शिवसेनेतील शिंदेंनी केलेल्या बंडखोरीचे करता करिवता असलेल्या फडणवीसांना आता अंधारेंनी डिवचलं। दोन एकनाथांची तुलना करत त्यांनी फडणवीसांना जाब विचारला आणि त्यांना अडचणीत आणलं। हे दोन एकनाथ म्हणजे एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे। नक्की या दोन एकनाथांच्या खांद्यावरून अंधारेंनी फडणवीसांवर कशी फायरिंग केली ते आधी पाहूयात। परंतु देवेंद्रजी, कपट कारस्थान करत असताना किमान प्रत्येक वेळेला समोरचा माणूस फार दुबळा आहे हा गैरसमज करून घेऊ नका। मी आपण जितके अभ्यासू आहात, मी आपलीच बहीण आहे, आपल्यासाठी म्हणून मी मेहनत घेऊन अभ्यास करते, आपल्यासाठी म्हणून मेहनत घेऊन अभ्यास करून उत्तर देण्याचा प्रयत्न करते की देवेंद्रजी, 15 लोकांच्या क्लीन चीट तुम्ही कशा दिल्या? एकनाथ खडसेंना भूखंडासाठी राजीनामा घ्यायला भाग पाडणार आहेत तुम्ही देवेंद्रजी, त्या एकनाथांना एक न्याय दिला आणि आता मांडीला मांडी लावून बसलेल्या दुसऱ्या एकनाथाला वेगळा न्याय कसा देताय तुम्ही देवेंद्रजी? अब्दुल सत्तारांचं काय करणार आहात देवेंद्रजी? आज संजय राठोडांचा पण प्रश्न आलाय पुढे। संजय राठोडांनी ज्या जमिनीच्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत त्याचं काय? शंभूराजे देसाई म्हणताहेत की इतरांना कावीळ, पण शंभूराजे देसाईंनी निवडणूक शपथपत्रामध्ये ज्या माहिती दिलेली आहे त्यात गोपनीयतेचा भंग झालेला आहे आणि ती माहिती चुकीची भरलेली आहे, यावर देवेंद्रजी आपण काय बोलणार आहात? अशा प्रकारे अंधारे यांनी खडसे यांना एक न्याय आणि शिंदेंना एक न्याय असा थेट आरोप फडणवीसांवर लगावला। यासोबतच सत्ता, राठोड, सामंत आणि शंभूराज देसाई यांच्यावर होत असलेल्या आरोपांवरही त्यांना चांगलंच फैलावर घेतलं। अंधारे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी एका प्रकरणात फडणवीसांना खुलं चॅलेंज देऊन त्यांना अडचणीत देखील आणलं। त्यामुळे आम्ही आमची भूमिका त्याच वेळेला मांडलेली आहे। मी पुन्हा सांगते, देवेंद्रजींनी शिळ्याकडीला होऊ त्यांना बंद करावं, मुद्दे डायव्हर्ट करू नका। 15 लोकांच्या क्लीन चिटचं काय झालं ते बोला, 15 लोकांची क्लीन चिट कशी दिली ते बोला, त्याचं काय झालं? तुम्ही ज्या ज्या लोकांवर आरोप केले आणि ज्याला तुम्ही शिंदे आणि भाजपांमध्ये घेतलं त्यांच्या तुम्ही चौकशा अचानक का थांबवल्यात त्या बोला, त्या पुढे चौकशा का केल्या नाहीत त्याच्यावरती सांगा। आजच्या 4 मंत्र्यांवरती काय ऍक्शन घेतली जाणार ते बोला। नुसता निर्लज्ज शब्द वापरला तर सस्पेन्शन करताय तुम्ही। अरे तुमचे मंत्री धनाधन मारहाण करताय। आज भुसेंचा व्हिडिओ सापडला, भुसे मारतायत, मिनिस्टर माणूस मारतोय, भुसेंचं पोरग मारतोय, त्याच्यावर गृहमंत्री काहीच बोलत नाहीत, कसला न्याय आहे हा? त्यामुळे आता अंधारे यांच्या या आरोपांवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे। तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीओडी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।